परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तळोजा येथील कब्रस्तानच्या पाठीमागील बाजूस गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल केली जात होती याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे पोलीस उपनिरीक्षक सुनील होलार पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी एक एप्रिल रोजी आपल्या पथकासह घटनास्थळी छापा मारला यावेळी प्रतिबंधित असलेल्या गौवंश जातीच्या जा प्राण्यांची कत्तल करताना आरोपी मिळून या या जा आले यातील आरोपी यांनी मांस विक्री करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी तब्बल नव्वद हजारांचा मुद्देमाल हसगत केला आहे यामध्ये गौवंश जातीचे प्राणी गाय आणि बैल तसेच लोखंडी तराजू आणि कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामानाचा समावेश आहे याबाबत तळोजा पोलिसांनी खारघर येथील ओवे गावातील इम्रान अब्दुल अजीज पटेल याच अटक केली असून एक आरोपी फरार आहे